दीपिकाच्या जेएनयू भेटीवर पाकच्या मेजर जनरलचं ट्विट, पण लगेच केलं डिलीट. दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीवर जोरदार समर्थन केले. दीपिका पादुकोण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील आंदोलन करताना विद्यार्थ्यांची भेट घेतली, त्यावेळी तिनं विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दीपिकाने अचानक जेएनयू पोहोचत विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला आणि अनेकांच्या भुवया उंचवल्या. यावेळी कन्हैया कुमारही दीपिकासोबत असल्याचे निदर्शनास आले होते, त्यामुळे हा विषय चर्चेचा ठरला होता. दीपिकाच्या या भूमिकेचा पाकिस्तानच्या मेजर जनरल आसिफ गफूर यांनी देखील स्वागत केलं आहे. दीपिकाने आंदोलनात सहभाग नोंदवल्यानंतर अनेकांनी तिच्या या कृतीचे जोरदार समर्थन केले, तर काहींनी यावरून दीपिकाला लक्ष्य करत तिच्या आगामी सिनेमावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले. भाजपचे नेते आणि समर्थकांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली. दीपिकाची जेएनयू परिसरातील उपस्थिती राजकीय स्वरूपाची असल्याचं मत काहींनी व्यक्त केलं, तर काहींनी हा तिचा आगामी चित्रपटाच्या प्रमोशनचा भाग असल्याचं म्हटलं आहे. मात्र दीपिकाच्या या भूमिकेचं थेट पाकिस्तानमधून कौतुक करण्यात आलं आहे. पाकिस्तानचे मेजर जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करून दीपिकाने घेतलेल्या भूमिकेबद्दल तिचे कौतुक केले. तसेच तरुणाई आणि सत्य यांसोबत उभरल्याबद्दल शाबास दीपिका, कठीण प्रसंगी जो हिंमत दाखवतो त्यालाच सन्मान भेटतो, मानवता हीच सर्वात मोठी आहे, असे ट्विट गफूर यांनी मध्यरात्री केले होते. मात्र या काही वेळातच त्यांनी हे ट्विट डिलीट करून टाकले. सध्या त्यांचे हे ट्विट ट्विटरवर उपलब्ध नाही, पण त्यांच्या या ट्विटचे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे मुंबईतील आंदोलनावेळी फडकवण्यात आलेल्या फ्री काश्मीर या फलकबाजीवरूनही गफूर यांनी ट्विट केले आहे.